तर यासह बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. रामराजे गटाचा लवकरच राष्ट्रवादीला रामराम का असा प्रश्न इथे उपस्थित केलेला आहे. रामराजे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर शिवेंद्र राजेनंतर रामराजे निंबाळकरही भाजपच्या गळाला लागलेत का असा प्रश्न देखील उपस्थित केलाय. तर उदयनराजे आणि रामराजे संघर्ष आता राष्ट्रवादीला भोवणार का अशी माहिती सध्या समोर येते. तर आपण पाहतोय रामराजे निंबाळकर आता राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवेंद्र राजे भोसले यांच्यानंतर आता रामराजे निंबाळकर हे देखील भाजपमध्ये जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर हे आता भाजपच्या गळाला लागलेत अशी माहिती सध्या समोर येते. लवकरच राष्ट्रवादी सोडून आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिवेंद्र राजे भोसले नंतर आता रामराजे निंबाळकर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता उधाण आलेलं आहे. तर याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अविनाश पवार आपल्यासोबत आहेत. अविनाश, रामराजे निंबाळकर आता भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, काय अधिक माहिती आहे? प्राजक्ता, कालपासूनच या सगळ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. रामराजे निंबाळकर हे गेल्या काही दिवसांपासून नाराजच होते. इथे असणारे खासदार उदयनराजे भोसले जे की राज्याच्या पटलावर नाव चर्चेत आहे सध्या आणि राष्ट्रवादीचे ते आता स्टार प्रचारक मानले जात आहेत, त्यांच्याबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचं वितुष्ट असल्याचं देखील सातारा जिल्ह्यामध्ये सर्वांना परिचित आहे. मागे खासदार उदयनराजे भोसले यांनी फलटणमध्ये जाऊन त्यांच्या निवासस्थानासमोर जाऊन त्यांना आव्हान दिलं होतं, तेव्हापासूनच हे सगळं वितुष्ट सुरू झालं होतं. त्याच्या पाठोपाठ शिवेंद्रराजे भोसले हे देखील नाराज झाले होते. आता शिवेंद्रराजे भोसले भाजपच्या गोटात दाखल झाले आहेत. त्या पाठोपाठ आता रामराजे निंबाळकर जे फलटणमधले अतिशय महत्वाचे प्रस्थापित नेते आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये देखील एक महत्वाचे नेते आहेत, तर रामराजे निंबाळकर यांच्या चर्चा या भाजपच्या नेत्यांसोबत सुरू असल्याचं आपल्याला खात्रीशीर माहिती आहे. आणि त्यांचे जे बंधू आहेत संजीवराजे निंबाळकर हे त्यांच्या अगोदर भाजपमध्ये दाखल होतात असंही सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे रामराजे निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. नक्कीच अविनाश, धन्यवाद दिलेल्या एकंदरीत सविस्तर माहितीबद्दल. तर आपण पाहतोय शिवेंद्र राजे भोसले यांच्यानंतर आता रामराजे निंबाळकर देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चांना आता उधाण आलेलं आहे.